आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदारांच्या मर्जीतील ठेकेदारांचा प्रताप. कुरुंदवाड शिरढोण पुलाचे कोट्यवधी रुपये पाण्यात. गेल्या 6 महिन्यापासून सुरू असलेल्या आणि 15 दिवसापूर्वीच पूर्ण झालेला कुरुंदवाड शिरढोण पूल उद्ध्वस्त झाला आहे. आमदारांच्या मर्जीतील ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. कुरुंदवाड शिरढोण पुलाच्या डागडुजीचं काम गेल्या 6 महिन्यापासून सुरू होतं. 15 दिवसापूर्वीच ते पूर्ण होऊन पूल वाहतुकीस खुला करण्यात आला होता. मात्र गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे हा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पुलाचे बुरुज कमकुवत झाले आहेत, संरक्षक कठडे उखडले आहेत, तर रस्ता दोन्ही बाजूंनी खचला आहे. आमदारांच्या मर्जीतील एका ठेकेदारानं केलेलं हे काम अतिशय निकृष्ट केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम यांच्या संगणमताने शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात वाहून गेले आहेत. याबाबत कुरुंदवाड शिरढोण पुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिरोळ तालुका धनंजय महाडिक युवा शक्ती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे यांनी केली आहे. आज जे काय पीडब्ल्यूडी खात्यानं एक ठेकेदार नेमलेला आहे या म्हणजे शिरढोण आणि कुरुंदवाडच्या पुलावर, खरं म्हणजे 2.5 कोटीचा निधी असताना हे काय निकृष्टाचं काम झालेलं आहे. आणि सगळं ते जे अगोदर जे होतं ते सकट हे सगळं वाहून गेलेलं आहे. सगळं 2.5 कोटी पाण्यातनं वाहून गेलेलं आहेत. आणि ह्याचं जर ह्या पीडब्ल्यूडी जर ह्या कारभाराची जर चौकशी केलं नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहेत एवढं सांगतो. आज शिरढोण आणि कुरुंदवाडच्या ज्या पंचगंगा पुलावर ह्या पुलाची नासाडी झालेली आहे. या पहिल्या पाण्यातच खरं 2.5 कोटी रुपये मंजूर झाले असताना ह्या पुलाला एवढं भयंकर डबरातीन पडले तर अगोदर आहे ते रस्ता बी वाहून गेलेला आहे. आणि जे लोकप्रतिनिधी द्यायला पाहिजे आपल्याला हे सेवा ते या पूर्वी लोकेशन झाले नाही आणि हे जर झालं नाही तर तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करणार. हे जर जो कोण ठेकेदार घेतला आहे त्याच्या त्या ठेकेदार पीडब्ल्यूडी खात्यानं त्याला लाल यादीत टाकावं. हे जो कोण काम केलेला आहे ठेकेदार त्याला काळे यादीत टाकून दुसऱ्या चांगल्या माणसाला हे करायला काम द्यावं आणि कुरुंदवाड आणि शिरढोणच्या लोकांची येणे जाण्याची सोय करावी. आमदारांच्या मर्जीतील असणाऱ्या त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी, अन्यथा आमदारांच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. मानकर न्यूज साठी शिरढोणहून संदीप इंगळे. कोल्हापूरला जाण्यासाठी, नृसिंहवाडीला जाण्यासाठी सगळ्यात शॉर्टकट म्हणून शिरढोण कुरुंदवाड पुलाचा वापर केला जातोय. आणि या पुलाचं बांधकाम गेल्या 5-6 महिन्यापूर्वी झालं होतं. आणि हे बांधकाम कशा पद्धतीनं झालंय तुम्ही आता ते बघू शकताय. हे बांधकाम ज्या संबंधित ठेकेदाराने केलं आहे त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि संबंधित खात्याला याचे आम्ही निवेदन देणार आहे. आणि एका पुरातच ह्याचे सगळे भराव वगैरे वाहून गेलेला आहे, बाकी सगळे मटेरियल वाहून गेलेलं आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि ज्या आमदारांनी इथं निधी मंजूर करून दिला त्या आमदारांनी इथं वेळेत जर लक्ष दिलं असतं तर हे काम असं झालं नसतं. आणि आम्ही धनंजय माडिक युवा शक्ती शिरोळ तालुक्यातर्फे आम्ही आवेदन करणार आहे. आणि बाकीच्या सगळ्या संबंधित खात्यांना किंवा पाटबंधारे विभाग किंवा बांधकाम विभाग बाकीच्या विभागांना आम्ही सगळे निवेदन देणार आहे. आणि गंभीर आंदोलन छेडण्याचा आम्ही इथं इशारा देतो.